चर्मवाद्यांमध्ये महत्त्वाची असलेली हलगी आजही लोकसंस्कृतीमध्ये आपलं विशेष स्थान आणि वेगळेपण जपून आहे. पारंपरिक हलगीचा वापर विविध प्रसंगी केला जात असल्यामुळं तिला हे महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे महाराष्ट्रातील हे पारंपरिक हलगीवाद्य घराघरात पोहोचलंय. दरम्यान शिरोळ तालुक्यातील दाणोळे येथील प्रसिद्ध हलगी सम्राट कैलासवासी कल्लूराव तेवडे यांच्या 50व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून दाणोळीचे युवा सामाजिक कार्यकर्ते बबलूभाऊ तेवडे यांच्या माध्यमातून भव्य हलगी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील हलगीवादकांनी स्पर्धेत भाग घेतला. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील हलगीपटूंच्या हलगीचा कडकडाट दाणोळीकरांनी अनुभवला. या कार्यक्रमाचं स्वागत राजू तिवडे यांनी केलं, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुनीता वाळकुंजे या होत्या. तर कार्यक्रमाचं उद्घाटन आदित्य पाटील यड्रावकर यांनी केलं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी कल्लूराव तिवडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक गारगुटी येथील अक्षय अवळे यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक सुमित वायदंडे मळगे बुद्रुक आणि तृतीय क्रमांक युवराज गायकवाड पाचगाव यांनी पटकावला. तर सौरभ आदमाने यड्राव व किशोर यादव बारवाड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. विजेत्या सर्व स्पर्धकांना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. शेवटी आभार अध्यक्ष अजय अवळे यांनी मानले. दाणोळी प्रतिनिधी मराठी एस न्यूज.